फणीचे बाबा, काय म्हणते फणीची आई? तुम्ही काय करताय? काय करतो म्हणजे काय, पेपर वाचतोय, दिसत नाही तुला? रविवार सुखाचा, रविवार सुखाचा। अहो गाडी कसली म्हणताय, पेपर काय वाचताय, जरा शोधा ना। काय शोधा फणीची आई, आज सकाळपासून तू असं फणी फणी का वागते? तुला सांगतो मी, हवं तर गाणं बंद करतो पण मला पेपर वाचू दे सुखानं। हा रविवार आहे आज। फणीचे बाबा, इथे माझा जीव उडून चाललाय। हो काय सांगते काय, म्हणजे तुझ्या जीवाला पंख फुटले का काय? वा काय रम्य सकाळ आहे आज। थांब, तुझं राशी भविष्य बघतो। कन्या रास नाही का तुझी? कन्या, कन्या काय म्हणते रास? हा कन्या, कन्या काय म्हणतात? मौल्यवान वस्तू चोरीला जाणार। माझी रास असायला पाहिजे, काल माझ्या पाकिटातले पैसे गेले होते। आता जर का तुम्ही थट्टा केलीत ना फणीचे बाबा, तर मी तुमच्याशी मुळीच बोलणार नाही। अग गंमत करत, ए ए रडू नको ग। काय झालं मला सरळ सांग भाऊ, काय झालं? आपले देव ना चोरीला गेले। एवढंच ना? मग काय सांगतेस काय? अहो खरंच, बाळकृष्ण, शाळीग्राम आणि देवी, आणि ती देवी काय झालं त्या देवीला? ती देवी मला आईनं आपल्या लग्नात दिली होती। हो तू रडू नको ग, हे रडू नको ग। ए देव कसे चोरीला जातील ग? मी तुला सांगतो, ते नक्की फिरायला गेले असणार। हा हो खरंच नाही। हा हे काय, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आत्ताच वाचलं मी, जय हनुमान। हा हे जय जय शिवशंकर, आणि हे बघ मोरिया सुद्धा आहे। बघ मी तुला नक्की सांगतो, बाळकृष्ण, शाळीग्राम आणि देवी आपल्याला एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये सापडतील। अजूनही तुमची थट्टा आपली चालूच? दिस मॅटर इज व्हेरी सिरियस। हा या लीला काकूंना सुद्धा लागली वाटत खबर। आणि ना खबर पसरवायला, मला सगळं कळलंय बरं का माझा? म्हणजे फणीला ही गोष्ट माहितीये? कमाल आहे, खरंच कमाल आहे। कमाल कसली त्यात? तुम्हीच आपले हम दो हमारे दो असंच नेहमी म्हणत होतात ना। पण आता ही खबर ऐकली आणि खूप बरं वाटलं हो मला। खबर काय बोलताय तुम्ही काकू? अगं खुश खबर, तुला काही हवं नको असं झालंय म्हणजे खुशखबर नाही का? आता काय, तुमच्या घरात पाळणा हलणार, लहान लहान बछुडे येणार। अहो काहीतरीच काय लीला काकू? हे तू मला सांगितलंच नाहीस, कमाल आहे तुझी। अरे म्हणजे जी गोष्ट फणीला ठाऊक आहे, जी गोष्ट लीला काकूला ठाऊक आहे, तीच गोष्ट त्या होणाऱ्या बछुड्याच्या बापाला ठाऊक नाही म्हणजे काय? खरंच कमाल आहे तुझी। फणीचे बाबा असं काही नाही आहे। अगं नाही कसं, त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे ग? इतकी गोड बातमी
त्या फणीनं माझ्याकडून अख्खा चिंचेचा गोळा नेला. काय अख्खा चिंचेचा गोळा? काय सांगताय का तुम्ही काकू? अग तिनेच तर मला सांगितलं की आईला हवंय म्हणून. मला मला कशाला हवे चिंच? चिंच खावीशी वाटते ग या दिवसात, म्हणजे चिंचा बोर बछडे येणार आहे ना. तसं काही नाहीये हो काकू. थांबा या फणीची ना मी आता चांगलीच खबर घेते. फणी, ए फणी, फणी, अक्कड बक्कड गावली टक्कर, बगडाऱ्याला आली चक्कर. गप्पा बस, ही फणी कुठे उधळली? कुठे उधळणार? जा तिला बोलवून आण. आता इथं? नाही नाही, आता इथं आणणं मला धोक्याचं वाटतंय. का? मोठी माणसं रागवली की लहानांना प्रसाद देतात, अभ्यास नाही केला की दे प्रसाद, मस्ती नाही केली की दे प्रसाद, नुसता प्रसादच देत बसतात. धमक लाडू, चापट पोळी आणि गालगुरोळी. हो की नाही आजी? करेक्ट आहे ना मी? बरोबर ना? अरे नाही मारणार ती, मी आहे ना इथं. या माधवला सुद्धा त्याच्या आईच्या प्रसादापासून मीच वाचवायची. इथंच असेल ती सोसायटीतच कुठेतरी असेल ना, इथंच असेल ती. ए पणी, बाबांना खुश करण्यासाठी त्यांचे बूट लपून लपून अड्ड्यावर आणले, त्यांना मस्त पॉलिश केलं. दाखव रे. वा मस्त रे मस्त. अरे बंडू, बुटांना बाहेरून पॉलिश करायचं असतं रे, आतून नाही. अरे माहित नव्हतं रे. पण हे काय? सॉक्स काळे कसे झाले? अरे बुटे एवढे चमकदार आणि चॉक त्यांना मॅच नको व्हायला म्हणून मोज्यांनाही पॉलिश केलं. पण बंडू, मोज्यांना पॉलिश नाही करत रे, मोज्यांना धुतात साबणाने. अरे नाही माहिती होत रे, चूक झाली. अरे झाली ना चूक, आता खा मार. अरे तू मित्र आहेस की शत्रू? अरे मित्रांना मार पडते तेव्हा तू हसतोस. नाही रे, असंच गंमत केली. रागवतोस कशाला? तुला सर्व संकटातून मुक्त करीन मी. After all, I am very dangerous. क्या समझा? नहीं समझा. ए, तुझ्याकडे वॉशिंग पावडर आहे का रे? आहे का रे? मग झाला ना प्रॉब्लेम सॉल्व्ह. भिगोया, धोया, गायब. गायब? गायब हो आता आणि घेऊन ये वॉशिंग पावडर. हो हो चाललोय. बंडू बॉक्सर, कसं होणार रे तुझ? चतुर चौकडी. दुसरी माणसं त्यांना पळवतात. इन इंग्लिश दॅट मीन्स किडनॅप. अरे अपने सिस्टर के बारे में तू ऐसा कहता है? अटे माझ्या सिस्टरला किडनॅप करायची कोणाचीच हिंमत नाही. आफ्टर ऑल आय एम डेंजर.
तुझ्या घरात एक दुर्घटना घडली आहे. माय हाऊस दुर्घटना क्या हो गया? काय घडले? वॉशिंग पावडर. हा बंडू, तुझ्या वॉशिंग पावडर पेक्षा हे काम महत्वाचं आहे. तुझे बूट आणि मोजाचे पॉलिश नंतर काढता येईल. दिस काम शुड गिव्ह टॉप प्रायोरिटी टू माय हाऊस. फॉलो मी. गेट सेट गो. फॉलो मी. काय झालं माते? सोफा खराब होतोय, पाय खाली घे. इट्स ओके यार, इट्स ओके. डिटेक्टिव्हला कधी कधी मार खावा लागतो आणि डिटेक्टिव्हला सुद्धा आई असते. डिटेक्टिव्हला बाबा सुद्धा असतात बरं का. या या या. फॅन दिसतोय तो तू. क्या बात आहे, आता मार खाणार आहे. काय झालं माते? नाही अशी का दिसतेस तू? अरे अशी नाही तर कशी दिसणार? तिचे देव चोरीला गेलाय. तू एवढा डिटेक्टिव्ह पण तुझा काही उपयोग आहे का आम्हाला? आहे, तिला जी उपयोग आहे. आय एम डिटेक्टिव्ह डॅनी. आय एम डिटेक्टिव्ह डॅनी. डिटेक्टिव्ह डॅनी डेंजर. डॅनी डेंजर. डॅनी 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 डॅनी. कपा. आणि कुठे उधळला होता? आणि ती फनी कुठे आहे? फनी 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 फनी. अरे आपली फनी 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 इथेच आहे, सोसायटी मध्येच आहे. हो की नाही रे? हो हो, खेळते खेळते. हा खेळते. खेळते म्हणजे काय? खेळायलाच पाहिजे. दर रविवारी मुलांनी कसं खाली जाऊन खेळायला पाहिजे. म्हणजे काय? फिजिकल ऍक्टिव्हिटी होते रे. हा हा, जा खेळा खेळा, जा पळा. तुम्ही सुद्धा पळा पळा पळा. पळा काय पळा? मुलांनो खेळा. तुम्ही पेपरात डोकं घालून बसा. पेपर झाला की टीव्ही, टीव्ही झाला की खादडी. माझे देव. मला रडू नकोस ग अशी. तू माते रडू नकोस, माते रडू नकोस. तुझे सगळे देव मी शोधू. तुझे सब पता आहे आजी. कोण कोणते देव चोरीला गेलेत सांगू? सांगू? बाळकृष्ण, शालिग्राम आणि देवी. डॅनीला सगळं ठाऊक आहे. अगं त्यांनीच घेतले असणार ते दे. नाही बाबा, मी नाही. आई मी नाही चोरले देव. अगं आई माते, मला सगळं जादूनी कळलंय. जादूनी. अगं विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझे देव चोरले नाहीये, पण मी ते शोधायला नक्की मदत करेन. पण त्याच्यासाठी मला आधी सगळं ते इन्फॉर्मेशन गोळा करावं लागेल. हे घे धरा ना. धरा प्रेमानं सांग ना. काय नाही रे, वाचत काय वाचत. हा तर मॅडम, मला जरा सांगा. डिटेल्स लागतात का ना? हो हो, डिटेल्स लागतात. हे काय? हे पेन आहे. अरे बापरे, मस्त आहे हो. जरा कमी करा, नाही तर लिहिताना असं डोळ्यात जाईल. हा एवढं. हा मॅडम, तर देव कधी चोरी लागेल? बस फाजीपणा करू नकोस. हॅलो, त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायला पाहिजे. मी सकाळी आंघोळ करून नमस्कार करायला गेले तर देव नव्हते. म्हणजे प्रातः समयीच गेले असणार. तू आणि फणी दार उघड टाकून उधळलात ना तेव्हा. हा हा ओके ओके, ते सोडा. मॅडम मला त्या सगळ्या देवांची संपूर्ण नावं लागतील. म्हणजे त्यांचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. नाही नाही तर केस पुढे कशी सरकणार. बरोबर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जाऊन फणीचा शोध घ्या. तिथपर्यंत मी पंचनामा करतो. तर सांगा मॅडम. हा तुम्ही निघू शकता. मॅडम सांगा. अरे निघा ना. हे निघ ना. तर मॅडम मला सांगाल का? मला नाही ठाऊ. मी सांगतो तुम्हाला. मी हे ठेवू का? हो ठेवा. उगाच उडालं तर लफडं नको. मी जरा नीट बसतो. घ्या, लिहून घ्या. हो हो, सांगा. नाव लिहून घ्या. बाळकृष्ण यादव.
बाळकृष्ण यादव युपीच होते का ते? तुम्हाला काय करायचंय लिहा ना. बाळकृष्ण यादव ओके. मला त्यांच्या आईचं नाव सांगता का? आई हा आहे ना, आई आहे ती देवकी आणि यशोदा दोन. हा म्हणजे काय, त्यांना जन्म दिला आणि दुसरीनं तिचं पालन पोषण केलं. अच्छा अच्छा, म्हणून दोन का? म्हणून दोन म्हणजे एक मदर आणि एक गॉड मदर. डॅनी अरे बापरे काय विचार आहे बाबा. मग त्या दोघी कुठे आहेत? अहो त्यांनाच बोलवा ना केस पुढे सॉल्व्ह करायला. नाही त्या दोघींना नाही बोलवत आहे ना. अरे पण बाळकृष्ण मात्र आमच्या घरात आला. मग तुम्ही मला त्यांचं वय वजन उंची वगैरे सांगाल का? सांगतो ना. हा आता बाळकृष्णाचं वय. हो बाळकृष्ण म्हणजे बाल ना. हा बाल. बालकृष्ण म्हणजे बालच असणार तो. हा बालवय लिहून टाकू. बालवय बालवय बालवय. आणि वजन काय सांगाल तुम्ही? वजन 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. आणि उंची बाबत काय म्हणाल? हा उंची उंची असं हे बघा ना, 1.5 2 3 लाव. कोण बघतो? तीन लिहितो. तीन नाही काय ना, शेवटी देवाचा अवतार आहे ना तो. त्यामुळे कधी तो असा मुंगी एवढा होतो, कधी एकदम अदृश्य होतो, तर कधी एकदम असा हिमालय एवढा होतो. हिमालय एवढा? अरे बापरे केस चॅलेंजिंग आहे डॅनी. दुसरं नाव लिहिताय ना? हो हो सांगा ना. शंकर स्वयंभू. शंकर नाही, मध्ये वडिलांचं नाव. नाही वडिलांचं नाव नाहीये, शंकर स्वयंभू होता ना. स्वयंभू म्हणजे? स्वयंभू म्हणजे ज्याला आधी नाही अंत नाही असा. अच्छा हा माणूस जाम भारी भारी शब्द वापरतात. सॉरी. हा तुम्ही सांगा आजी, तुम्ही सांगा. मेल्या डायऱ्या कसल्या लिहितोस रे? रोज सकाळ संध्याकाळ देवघरात जाऊन नमस्कार करतोस ना? त्यांचं वय, त्यांचं आडनाव, त्यांचं नाव विचारतोस. गाढ आहे तिथे. रागवू नका आजी, रागवू नका. लेट इट बी. मॅडम तुमच्याकडे काही त्यांचा फोटो वगैरे आहे का? नाही म्हणजे त्यांना टीव्हीवरती दाखवता येईल. हा टीव्हीवर आपण यांना कार्यक्रमात. हा हा त्याच्यात हुशार आहे माणूस, त्याच्यात दाखवू शकतो. मग लगेच सापडते दुर्दे. हा नाही काय, फोटो आमच्याकडे नाही आहे. म्हणजे दुर्दैवाने ते काढायचे राहिले. म्हणजे काय आम्ही तुमचेच फोटो काढत बसलो ना, त्यामुळे राहिले. गॉट इट, गॉट द सोल्युशन. अहो म्हणून ते रागवले आणि घर सोडून निघाले. काय सांगताय, हा माणूस फारच हुशार आहे. काय रे तुम्ही फनी रे शोधायला गेला होतात ना? कुठे आहे ती फनी? आहे ना सोसायटीतच होती. काका अभय आहे ना? हो अभय आहे ना. फनी कुठे आहे? कुठे होतीस सकाळपासून? कुठे होतीस? आणि हे काय एवढी भेटली कशाने तू? होतीस कुठे? कुठे होतीस? अग का मारतेस तिला, एवढी भिजली आहे ना ती, असं कडक लक्ष्मी सारखी कडाडतेस काय? तिचे कपडे बदलायला नको. ये बाई बस बस. काका म्हणूनच तुमच्याकडनं अभय मागत होतो. अग पण तू होतीस कुठे सांग ना बाळा, कुठे होतीस तू? अग बाई माझे देव. अहो फनीचे बाबा बघितलं का माझे देव? आणि माझ्याकडनं चिंचेचा गोळा नेला होतास ना तू देव हसायला, आईला खुश करायचं होता, आपल्या सोसायटीच्या औदार घासला. आणि गोळा सगळा संपवलास? हो. बाई 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 बाई. पण तुला हे नसले उपद्रव करायला सांगितलं कोणी होतं? मालू अगं लहान मुलांना एवढं मारतात का? देव घासून तुला सरप्राईज देणार होती ना ती, एवढं मारायचं? बरोबर आहे, लग्नामध्ये तुझ्या आईनं तुला ती देवी दिली होती ना, पण लक्षात ठेव माझ्याही आईनं तुला अख्खा माधव दिलाय.
थांब, आता मी सौदात जातो, उडी मारतो, तुझी देवी काढून देतो. नाही नको, नाका तोंडात पाणी जाईल. अगं स्विमर आहे मी. काका माझा स्विमिंग मध्ये पहिला नंबर आलाय, मी उडी मारू. कोणी काही उपद्रव करू नका, आता मी जाते आणि हौदातून देवी घेऊन येते. अरे म्हणजे आता तू कोणावरच की काय? अरे कोकणात की आहे मी, तेव्हा नदीत पोहत होते. हे बघ आता मी सोसायटीची सेक्रेटरी आहे, सगळा हौद रिकामा करते आणि देवी घेऊन येते. पण आजी पाणी वाया जाईल ना. आणि आमच्या गोडंबेबाई म्हणतात पाणी वाचवा जीवन जगवा. हो ना, मग तुमच्या गोडंबेबाई ना माझा एक निरोप दे. हौद केला रिकामा, त्यातून काढली देवी, बादली बादली पाणी दिलं बागेला, आली टवटवी. चला चला सगळे जण आपापल्या बादल्या घेऊन या, चला लवकर, चला 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 चला. अरे माधव चल बादली घेऊन ये. हो आलो. काय भणीची आई राग गेला? आई सांग ना गेला करा. आमच्या गोडंबेबाई म्हणतात मातृदेव भव पितृदेव भव, तुला खुश करण्यासाठी हे सगळं केलं. सांग नाही गेला करा. हो रे बाळा गेला माझा राग. आई